आणि आता पाहूया जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या नाटोसोबतच्या बैठकांचा सिलसिला सध्या जोरात आहे. बायडन यांनी तीन एकापाठोपाठ एक आपत्कालीन बैठका बोलावल्या होत्या. रशियासाठी हे अत्यंत वाईट चिन्ह म्हणून मानलं जातं. दरम्यान नाटोनं रशियाच्या सीमेजवळ युद्धसरावसुद्धा तीव्र केला आहे. पाश्चात्य देशही रशियाच्या भोवती त्यांच्या सैन्याची तैनाती वाढवत आहेत. या सर्व घडामोडी पाहिल्यानंतर काहीतरी मोठं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुमारे 300 युक्रेनियन आंदोलनकर्ते गुरुवारी दुपारी ब्रसेल्समध्ये एकत्र आले होते. युक्रेनमधल्या युद्धावर चर्चा करण्यासाठी शहरात नेत्यांची त्यांनी भेट घेतली. एक महिन्यापूर्वी सुरू झालेल्या युद्धात आपला जीव गमावलेल्या युक्रेनियन नागरिकांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आंदोलनकर्ते काही मिनिटं जमिनीवर झोपले आणि मूक श्रद्धांजली वाहिली. युक्रेन हे माझं घर आहे आणि आम्हाला आमच्या घरी परत जायचं आहे. तसंच पुतिननं हे युद्ध तातडीनं थांबवावं अशी आमची इच्छा आहे असं या युक्रेनियन नागरिकांचं म्हणणं होतं. गुरुवारी शिकागोमधल्या गॅस स्टेशनच्या जवळ मोफत इंधनासाठी मोटारींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक व्यापारी विली विल्सन वाहनचालकांना त्यांचं इंधन फुल करून देत होते. दुसऱ्यांदा भरण्यासाठी मात्र बिल दिलं जात होतं. विल्सन्स यांनी अनेक गॅस स्थानकांवर वाहनचालकांना गॅस पुरवला तर काही ड्रायव्हर्सना पेट्रोल भरण्यासाठी एक तासापेक्षा अधिक काळ वाट बघावी लागली. शिकागोचे रहिवासी डेव्हिड म्हणाले की त्यांना विनामूल्य गॅससाठी सुमारे 3 तास वाट बघावी लागली. युक्रेनमधील रोमचेस्कोन यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. बोरिस रोमचेस्कोन हे 96 वर्षीय होते. होलोदोमोर दुष्काळ दुसरं महायुद्ध नाझी एकाग्रता शिबिर चळवळीतही त्यांनी लढा दिला होता. परंतु युक्रेनवरच्या रशियाच्या युद्धात ते मारले गेले. बुचेनवाल्ट एकाग्रता शिबिराच्या स्मारकानं सोमवारी दिलेल्या माहितीनुसार रोमचेन्स्कोस यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांच्या नातवाच्या म्हणण्यानुसार ते राहत असलेली बहुमजली इमारत एका क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट झाली. इराण जागतिक शक्तींसोबत त्यांच्या आण्विक कार्यक्रमाच्या बद्दल तो अधिक मजबूत करण्यासाठी करार करतोय. देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गुरुवारी अमेरिकेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. अमेरिकेकडे वास्तववादी दृष्टिकोन नाही. हुसेन यांनी म्हटलं की मे महिन्यात होणाऱ्या आगामी संसदीय निवडणुका आणि जागतिक शक्तींच्या सोबत तेहरानचा आण्विक करार करण्यासाठी तसंच इराणच्या वाटाघाटींसंदर्भातल्या घडामोडींच्याबद्दल लेबनीज अधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील. तेहराननं 1980 दशकाच्या सुरुवातीपासून ज्या शक्तिशाली हिजबुल्ला गटाला आर्थिक मदत केली, शस्त्रास्त्र पुरवली, त्यांच्या माध्यमातून इराणचा लॅबनॉनमध्ये व्यापक प्रभाव आहे. गोळीबारातून होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यकर्ते US कॅपिटल इमारतीच्या समोर या पद्धतीने एकत्र जमले होते. मार्च फॉर अवर लाईव्ज या संघटनेच्या वतीनं संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये हिंसाचाराच्या विरोधात काढलेल्या रॅलीला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही अनोख्या पद्धतीची निदर्शनं करण्यात आली. 24 मार्च 2018 पार्कलाईन आणि फ्लोरिडा इथे मार्जोरी स्टोनमन डगल्स हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या महिन्याभरानंतर हे आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनात लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि अशा प्रकारे झोपून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. युक्रेनमधल्या युद्धस्थितीमुळे अनाथ मुलं आणि त्यांची काळजी घेणारे काही जण बुधवारी लंडनला पोहोचले. मायदेशाच्या स्थितीमुळे त्यांना इतर देशात आश्रय घ्यावा लागतो आहे. निप्रो शहरातल्या अनाथालयामधून 1 ते 18 वयोगटातील 52 मुलं विशेष विमानानं लंडनला पोहोचली. यापुढे त्यांना स्कॉटलंडला नेण्यात येणाऱ्या या विमानाच्याद्वारे काही मदत साहित्यसुद्धा युक्रेनला पोहोचवण्यात आलं. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट पर्यटन व्यवसायावर होतो आहे. कोरोनानंतर नुकताच सावरू लागलेला हा पर्यटन व्यवसाय युद्धजन्य स्थितीमुळे पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. तुर्की रिव्हिएरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाच्या मध्यभागी असलेल्या दुकानदारांचे व्यवसाय फक्त आणि फक्त पर्यटनावर अवलंबून आहेत. युद्धामुळे ग्रीनहाऊसमध्ये पिकवलेली लाल मिरची केवळ रशिया आणि युक्रेनियन बाजारपेठेसाठी पाठवू शकणार नाही अशी भीती या व्यावसायिकांना आहे. त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. युद्धामुळे गहू आणि इंधन याच्या किमती झपाट्यानं वाढत आहेत. महागाई आणि युद्धाची झळ यामुळे व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनची राजधानी कीवमधली स्थिती दर्शवणारे काही फोटो असोसिएटेड प्रेसच्या छायाचित्रकारांनी काढले आहेत. युद्धामध्ये होरपळणाऱ्या इमारतीतले नागरिक, इमारतीला लागलेली प्रचंड आग, ती विझवण्यासाठी धडपड करणारे अग्निशमन दलाचे जवान, बॉम्ब हल्ल्यात नुकसान होऊ नये यासाठी इटलीचे गीतकार तत्वज्ञ दांते अलिघेर यांच्या पुतळ्याभोवती वाळूच्या बॅगा ठेवण्यात आलेत. युद्धजन्य स्थितीत देवाचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं नागरिक आवर्जून सांगतायत आणि या सगळ्या चित्रांमधून हेच प्रकट होत आहे. कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळतं म्हणून युक्रेनला जाणाऱ्या भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. रशियानं युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारल्यानंतर या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आलं आहे. अनेकांना आपलं शिक्षण अर्धवट राहण्याची भीती. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं युक्रेनमधून परतलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या 1 एप्रिलपासून ऑनलाईन कोर्सेस सुरू करणार असल्याचं नियोजन केलं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर यांनी याबद्दल माहिती दिली. कीवमधील कलाकारांनी त्यांच्या कला जागेचं रूपांतर एका छोट्याशा कारखान्यात केलं आहे, ज्यात बुलेट प्रूफ जॅकेट्स, अँटी टँक बॅरिकेड्स आणि युक्रेनियन सैनिकांसाठी पोर्ट बेली स्टोव्ह तयार केले जात आहेत. कीवमधल्या कॉस्मॉस एनजीओ या संस्थेचे कार्यकर्ते आणि कलाकार मिळून या जागेचं नूतनीकरणही त्यांनी केलं, जेणेकरून विविध कलांचं आयोजनसुद्धा इथे यापूर्वी करण्यात आलं होतं, पण जेव्हा युद्धाला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी आपल्या राजधानीचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना मदत म्हणून कलेसाठीच्या जागेचा वापर या कारखान्यात केला. युक्रेनमधील शेकडो अनाथ मुलं आणि त्यांच्या काळजी वाहूंना बुधवारी लंडनला विमानानं पाठवण्यात आलं. युक्रेनवर रशियानं केलेल्या आक्रमणामुळे त्यांना युक्रेनमध्ये आश्रय मिळत नव्हता. शेवटी त्यांना इंग्लंडमध्ये रवाना करण्यात आलं. डनिप्रो या मध्य युक्रेनियन शहरातील अनाथालयातील तरुणांनी स्कॉटलंडला जाण्यापूर्वी सोमवारी लंडनला जाणं अपेक्षित होतं, पण युक्रेनमधून कागदपत्र गहाळ झाल्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये थांबावं लागलं. त्यांचा प्रवास स्कॉटिश धर्मादाय संस्था डनिप्रो किड्सनं आयोजित केला होता, ज्याची स्थापना स्कॉटिश राजधानी एडिनबर्ग इथल्या फुटबॉल क्लबच्या समर्थकांनी 2005 केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन बुधवारी बेल्जियमला पोहोचले. नाटो आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांसोबतच्या बैठकीत ते सहभागी झाले. बायडन आणि इतर जागतिक नेते गुरुवारी ब्रसेल्समध्ये युक्रेनमधल्या युद्धाच्या नंतर 1 महिन्यांनी पुन्हा एकदा भेटतात. या परिस्थितीवर ते चर्चा करतायत. युक्रेनवर लादलेल्या युद्धामुळे रशियावर लादण्यात आलेले निर्बंध, त्याची अंमलबजावणी यावर बायडेन आणि इतर नेते चर्चा करणार असल्याचं कळतं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याबद्दल माहिती दिली. ब्रसेल्स विमानतळावर बायडेन यांचं बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रो यांनी स्वागत केलं. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं बुधवारी बेल्जियममध्ये स्वागत करण्यात आलं. ट्रुडो ब्रुसेल्समध्ये तातडीनं होत असलेल्या नाटो शिखर परिषदेला उपस्थित राहत आहेत. युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत. गुरुवारच्या शिखर परिषदेत रशियाच्या युक्रेनवरचं आक्रमण आणि पश्चिमेकडे वाढत चाललेले ताणतणाव याबद्दल चर्चा होईल, जिथे नाटो सदस्य आणि इतर युरोपियन सहयोगी सदस्य हे परस्परांच्या संरक्षणाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करतील. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी बुधवारी ब्रसेल्स इथे युरोपियन संसदेच्या भेटीदरम्यान काही अधिकाऱ्यांशी वैयक्तिक भेटीगाठी घेऊन चर्चा केली. युरोपियन संसदेच्या अध्यक्ष रॉबर्टा मेत्सोला यांनी ट्रुडो यांचं स्वागत केलं आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांची त्यांनी भेट घेतली. भेटीच्या दरम्यान वॉन डेर लेयन, आपण युक्रेनच्या बाजूने उभं असल्याचं सांगितलं, तसंच रशियाला त्यांनी सैन्य मागे घेण्याचंही आवाहन केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आगामी पोलंडच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकन सैनिकांची सुद्धा भेट घेतील असं अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया पोलंडचे परराष्ट्र मंत्री झिगविंग राऊ यांनी म्हटलं आहे. वॉर्सो इथे स्वीडनचे परराष्ट्र मंत्री ॲन लिंडे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युक्रेनमधल्या युद्धजन्य स्थितीमुळे युरोपच्या सुरक्षा विषयातल्या यंत्रणा अलर्टवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांना धोका निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर बायडेन यांची पोलंड भेट ही विशेष कारणासाठी असल्याचं बोललं जातं. नाटोनं पूर्व युरोपमध्ये आपली उपस्थिती आणि बचावात्मक भूमिका नेमकी कशाप्रकारे बजावायला हवी यावर सुद्धा उभयतांमध्ये चर्चा झाली. यासोबत एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो.
आपण पाहताय जगाच्या पाठीवर. आणि आता अन्य काही बातम्या. तैपेई फॅशन वीकची सध्या मोठी चर्चा आहे. गेल्या 2 वर्षांच्या कोरोनाच्या कालखंडानंतर होत असलेल्या तैपेई फॅशन सोहळ्याची फॅशनच्या जगतात मोठी चर्चा. या फॅशन शोसाठी पर्यावरण रक्षण ही थीम ठरवण्यात आली. यामध्ये अतिशय आकर्षक प्रकारचे पर्यावरणविषयक कल्पना असणारे वेश पाहायला मिळत आहेत. अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये चक्रीवादळानं आतोनात नुकसान केलं. पार्क केलेल्या गाड्या उलटल्या, गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं, घराचं छत कोसळलं. 17 वर्षांपूर्वी कॅटरिना या चक्रीवादळानं अशाच प्रकारचा हाहाकार माजवला होता. त्याच्या आठवणी पुन्हा जागे झाल्या. सेंट बर्नार्ड पॅरिसचा काही भाग न्यू ऑर्लिन्सच्या सीमेवर आग्नेय दिशेला आहे, त्यालासुद्धा या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. इथे एकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक जखमी झालेत. सेंट बर्नार्ड पॅरिसच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. टेक्सास सह अन्य काही भागात वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. न्यू ऑर्लिन्स आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. अनेक घरं उद्ध्वस्त झालेत, त्याचे तुकडे झाडांवर फेकले गेलेत, झाडं अनेक ठिकाणी उन्मळून पडलेत, विजेच्या तारा रस्त्यावर कोसळलेत. 13,000 घरं आणि अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांचं या चक्रीवादळानं प्रचंड नुकसान झालं. वीज नसल्यानं स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना अंधारातच मदत आणि बचाव कार्य करावं लागत आहे. लुझियानामधल्या भीषण वादळामध्ये काही आणि मुलीचं घर सुमारे 30 फूट खोल कोसळलं. सुदैवानं त्या दोघी बचावल्या. डी कॅस्टेला ना तिच्या लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर बसली होती आणि अचानक बाहेर जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला तर तिची मुलगी दुसऱ्या खोलीत होती. दरम्यान त्यांचं संपूर्ण घर अचानक हलू लागलं. कशाबशा या दोघी घराबाहेर पडल्या. दरम्यान त्यांना कोणती इजा झाली नाही. पुढच्या 30 सेकंदात त्यांच्या घरात होत्याचं नव्हतं झालं. कोरोनाच्या काळातल्या मर्यादा आणि निर्बंधांच्यामुळे नेहमीप्रमाणे होऊ न शकलेला नॅशनल चेरी ब्लॉसम फेस्टिवल वॉशिंग्टनमध्ये अखेर सुरू झाला. 22 ते 25 मार्चच्या दरम्यान ही फुलं पूर्णपणे बहरतील असा अंदाज आयोजकांना आहे. 17 एप्रिलपर्यंतच्या या फेस्टिवलमध्ये कॉन्सर्ट आणि इतर अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मास्क न वापरता मोकळेपणानं फिरण्याचा आनंद इथे पहिल्यांदाच लोकांना अनुभवता येणार आहे. येत्या रविवारी म्हणजे 27 मार्चला होणाऱ्या ऑस्कर सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. भारत, डेन्मार्क आणि इतर ठिकाणचे ऑस्कर नामांकित माहितीपट निर्माते रविवारच्या पुरस्कार सोहळ्यापूर्वी बुधवारी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्सेसच्या मुख्यालयात जमायला सुरुवात झाली. फिलचे दिग्दर्शक जोनास पोहेर, रासमुसेनचे रायटिंग विथ फायर चे निर्माते सुस्मित घोष आणि रिंटू थॉमस, एटिका चित्रपटाचे निर्माते ट्रेसी ए केरी आणि स्टॅलिन नेल्सन तसंच अनेशन्स दिग्दर्शक जेसिका हेसुरा या सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. यासोबतच जगाच्या पाठीवर मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.